यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत मे 2018 उन्हाळी परीक्षांना 25 मे पासून सुरुवात झाली असून वाशिम जिल्ह्यातील 12 परीक्षा केंद्रावर विविध शिक्षण क्रमाला प्रविष्ट विद्यार्थी परीक्षा देत आहेत. दरम्यान वत्सगुल्म लाहिवीचे डिजिटल सचिव रामधन घर यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय या अभ्यास केंद्राला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. पाहूया वत्सगुल्म लाहिवीचा हा विशेष वृत्तांत. विद्यापीठ नाशिकचं हे अभ्यास केंद्र सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम वंचितांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी गेल्या 1.5 दशकापासून शिक्षणाची ही ज्ञानगंगा समाजातील तळागाळापर्यंत वंचितापर्यंत अविरतपणे पोहोचण्याचं कार्य करीत आहे. दुरुस्त शिक्षण आणि गुणवत्ता जरी एकीकडे चर्चेचा विषय असला तरी या अभ्यास केंद्रामधून घडलेले अनेक विद्यार्थी वर्ग 1 आणि वर्ग 2 महत्वाच्या हुद्द्यावर आहेत. पूर्वतयारी BA BCOM MA इंग्रजी MBA मानवी हक्क प्रमाणपत्र वृत्तविद्या प्रमाणपत्र आणि बिलीव असे अनेक शिक्षणक्रम सुरू असलेलं हे अभ्यास केंद्र आणि येथील प्रशासन तितकेच गुणवत्तापूर्ण. दरम्यान 25 मे पासून विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना सुरुवात झाली असून मास कॉपी टाळण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने विशेष बंदोबस्त केला आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात CCTV सर्व्हेलन्स कार्यान्वित केले असून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मुक्त विद्यापीठाच्या या अभ्यास केंद्राचे प्रशासन व नियोजन कौतुकास्पद आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना येत्या 25 मे पासून सुरुवात झालेली आहे. आज आपण आहोत सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम या परीक्षा केंद्रावर. आपल्या समोर आहेत आगाव सर, जे या परीक्षेचे या विभागाचे एक्सटर्नल सुपरवायझर म्हणजे बहिस्थ परीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपण जाणून घेऊया नेमकी परीक्षा पद्धती कशी आहे आणि नेमकं एकंदरीत वातावरण कसं आहे या केंद्रावर. गेल्या मला असं कोणत्याच मुलींमध्ये असं मार्क्स परीक्षा म्हणजे मार्क्स कॉपी म्हणून मागवून आलेलं नाही आणि मुलांचाही चांगला रिस्पॉन्स आहे. मुलं म्हणजे आपल्या मनानं पेपर सुरू आहे आणि बहिस्थ परीक्षक म्हणून मला इथं खूप आनंद मिळतो. बऱ्याच वेळा असं काही परीक्षक म्हणून तुम्हाला असं कोणी काही तुम्हाला आढळलं दबाव म्हणून मी कारंजा लाड इथं विद्या भारती इथून आलेलो त्यामुळे मी कोणाच्या ओळखीचाच नाही. त्याच्यामुळं माझ्याकडे कॉपी जर आढळली तर कॉपी नंतर त्याला काय प्रॉब्लेम? कॉपी तर आढळली नाही परंतु पेपर सुरू होता आणि अर्ध्या तासाची आज जर कॉपी आढळली तर पहिल्यांदा त्याला सूचना देतो आणि जर पुन्हा आढळली तर त्याला रेस्टिफिकेट द्यायचं. पहिल्यांदा त्याला सूचना देतो की यानंतर बा असा गैरप्रकार होता कामा नये आणि आपण ऑलरेडी सावधानी ऑलरेडी बोर्ड लावलेला आहे त्याच्यामुळे मुलं सुरुवातीलाच ते वाचतात आणि या गैरप्रकारापासून वंचित राहतात. गैरप्रकार करू शकत नाही. प्रश्नापेक्षा गुणात्मक विकास केव्हाही श्रेष्ठ असतो आणि याच बिरदावलीला सापडत गेल्या 1.5 दशकापासून ज्ञानाची ही गंगा समाजातील तळागाळापर्यंत पोहोचणारे हे अभ्यास केंद्र आणि येथील विद्यार्थी व येथील शिक्षक. आज आपल्यासोबत आहेत असेच एक शिक्षक गेल्या 10 वर्षापासून या मुक्त विद्यापीठामध्ये समन्वयकाची भूमिका बजावत आहेत, श्री चिंता प्राध्यापक सिद्धार्थ इंगोले सर. आपण जाणून घेऊच सरांकडून या परीक्षा केंद्राची अधिक माहिती. सर, गेल्या 1.5 दशकाचा आपल्याला अनुभव आहे या अभ्यास केंद्राचा आणि काय सांगाल तुम्ही या परीक्षा? मी प्राध्यापक सिद्धार्थ इंगोले. गेल्या 10 वर्षापासून या अभ्यास केंद्रामध्ये आम्ही अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक कार्यरत आहे. आमचा समन्वयकाचा संघ अतिशय इमानदारी प्रामाणिकपणे या अभ्यास केंद्राची आम्ही दक्षता घेतो, त्या पद्धतीचं कार्य करतो. त्यामुळेच कदाचित असं आम्हाला वाटतं की आमचं अभ्यास केंद्र हे जवळपास आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये जवळपास अग्रगण्य अशा क्रमांकावर आहे की या सर्व आमच्या समन्वय टीमची तथा इथल्या संस्थेच्या सर्व सोयी सुविधेची
ही कदाचित त्यांचं ते श्रेय असत असं आम्हाला वाटतं. आम्ही अतिशय निष्ठापूर्वक विद्यार्थ्यांचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभतो. ते अतिशय प्रत्येक रविवारला आपल्या क्षेत्रामध्ये समंत्रकाचं लेक्चर ऐकण्यासाठी अतिशय हरेरीने या ठिकाणी स्वतःहून भाग घेतात. त्यामुळं कदाचित आम्हाला या विकास केंद्रावरून आम्हाला जे यश मिळालं, आता गेल्या परीक्षेमध्ये आमचे इथले दोन विद्यार्थी अतिशय प्रामाणिकपूर्वक दोन्ही पथकं हिवाळ्याला आम्हाला मिळाले, ते आमच्या कामाचं एक पावती म्हणून या ठिकाणी असं मला वाटतं. सर, विद्यापीठ आणि मास कॉपी हा विषय गेल्या अनेक वर्षापासून चर्चेमध्ये आहे आणि कुठेतरी एक मास कॉपी आणि आपला प्रश्न काय संबंध आहे? सर, मास कॉपी आणि कॉपी ह्या जे दोन संकल्पना आहेत त्या खरं तर आमच्या विद्यापीठाला म्हणजे या अभ्यासक्रमाला सुरुवातीपासूनच आता कुठल्याही मास कॉपीचा आणि कॉपीचा गेल्या 10 वर्षापासून मी इथं अनुभवतो आहे, कार्यरत आहे. त्यामुळे कुठल्याही कॉपीचा या सेंटरला अजिबात संबंध नाही. आणि जसं आमच्या सेंटरच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर या दोन्ही व्याख्येचा अर्थ आमच्या अभ्यास केंद्राच्या अनुषंगाला तो झिरो ठरतो. त्याला कुठलीही संकल्पना त्या मार्क्स कॉपीच्या किंवा कॉपीच्या संदर्भात ज्या सेंटरच्या संदर्भात आम्हाला सांगता येणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश कुमारसह राम धनगर वत्सगुल मल्लावीसाठी वासिम.